नमस्कार, रुचिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आज मी सोयाबीन कबाब बनवणार आहे। त्यासाठी सोयाबीन भिजवून स्वच्छ असे धुवून त्यातले पाणी काढून घेतले आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी ताजी अशी धना पावडर, मिरी पावडर आणि जिरी पावडर भाजून बनवायची आहे। थोडीशी कोथिंबीर, पुदिना, 4-5 हिरवी मिरची आणि खिसलेला कोबी। सोयाबीन, पुदिना, हिरवी मिरची ही मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे। लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। अशा साईजचे मिश्रण बारीक करायचे आहे। असे सोयाबीन बारीक करायचे आहे। खिसलेला कोबी, बारीक कापलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, गरम मसाला 1 चम्मच, जिरी, धने आणि मिरी भाजून बारीक केलेला मसाला, चवीनुसार मीठ। मी थोडीशीच मिरची पावडर टाकत आहे कारण मी यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे। दोन ते तीन चम्मच मी कॉर्नफ्लावर टाकत आहे। चांगले मिक्स करून घ्यायचे। वरून मी 2 चम्मच बेसन टाकत आहे। यात पाणी वतायची काही गरज नाही। कोबीला पाणी सुटलेले आहे आणि सोयाबीन ही ओले असल्यामुळे पाणी वतायची गरज नाही। मी अशा साईजचा शेप देत आहे, तुम्ही पाहिजे तसा शेप देऊ शकता। कबाब बनवण्यासाठी कांडी ही बाजारामध्ये भेटते। मी आईस्क्रीम मी कुल्फीची कांडी घेतलेली आहे। या कांडीला चौबाजूने हे मिश्रण असे लावायचे आहे। साईजचे मी सर्व कबाब बनवून घेत आहे। सर्व कबाब बनवून तयार आहेत। आता हे आपण तळून घ्यायचे आहेत। तेल जास्त कडक गरम करायचे नाही, थोड्याशा थंड तेलामध्ये तळायचे आहे। दोन्ही साईडने चांगले तळून घ्यायचे आहे। कबाब तळले आहे, कलरही छान आला आहे। मी सर्व कबाब असेच तळून घेत आहे। कबाब तळून तयार आहेत। वरून चांगले क्रिस्पी बनले आहेत व आतून चांगले चविष्ट असे बनले आहेत। कबाब चांगले क्रिस्पी बनले आहेत। अशा प्रकारची रेसिपी अवश्य एकदा बनवून खा। लहान मुलंही आवडीने खातात, खायलाही खूप चविष्ट लागते। वरून चांगले क्रिस्पी असे बनले आहे। अशा प्रकारे तुम्ही मेयोनीज किंवा तंबाटी सॉस बरोबर खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर करा। धन्यवाद।